परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या झालेल्या निर्णयामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आमदारांवरती आरोप केले जात आहेत, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद या नात्याने आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या कुलिंग एजंट असल्यामुळे मी आमचे नेते सुनील तटकरे साहेब आणि संजय खोडके आम्ही तिघं मिळून काउंटिंगच्या ठिकाणी उपस्थित होतो. उपस्थित असताना तिन्ही पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांनी ज्या काही सूचना, ते संजय शिंदे असतील, श्यामसुंदर शिंदे असतील किंवा देवेंद्र भुयार असतील, यांना ज्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवाराला मतं द्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतं दिलेल्याची खात्री काउंटिंगच्या वेळी आम्ही त्या ठिकाणी काउंटिंग चालू असताना त्याची केलेली आहे. मला आत्मविश्वास आणि पूर्णपणे खात्री आहे की ह्या तिन्ही आमदारांनी, त्यांच्यावर जरी आरोप झाले असतील तरीसुद्धा ह्या तिन्ही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या मतपत्रिकेवरती कोणाकोणाला प्रेफरन्शियल वोट द्यायचं त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात असं नको झालं पाहिजे की डाव हेल्याला द्यायचा होता आणि तो पखालाला दिला जाईल, असं न होता तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून याच्यावरती थोडं संशोधन केलं पाहिजे की जेणेकरून ज्यांनी कोणी दिले नसतील ती नावं समोर आली पाहिजे. पण एक राष्ट्रवादीचा मुख्य प्रतोद या नात्याने मला आत्मविश्वास आणि पूर्ण खात्री आहे की त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे. परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या झालेल्या निर्णयामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आमदारांवरती आरोप केले जात आहेत, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद या नात्याने आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या कुलिंग एजंट असल्यामुळे मी आमचे नेते सुनील तटकरे साहेब आणि संजय खोडके आम्ही तिघं मिळून काउंटिंगच्या ठिकाणी उपस्थित होतो. उपस्थित असताना तिन्ही पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांनी ज्या काही सूचना, ते संजय शिंदे असतील, श्यामसुंदर शिंदे असतील किंवा देवेंद्र भुयार असतील, यांना ज्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवाराला मतं द्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतं दिलेल्याची खात्री काउंटिंगच्या वेळी आम्ही त्या ठिकाणी काउंटिंग चालू असताना त्याची केलेली आहे. मला आत्मविश्वास आणि पूर्णपणे खात्री आहे की ह्या तिन्ही आमदारांनी, त्यांच्यावर जरी आरोप झाले असतील तरीसुद्धा ह्या तिन्ही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या मतपत्रिकेवरती कोणाकोणाला प्रेफरन्शियल वोट द्यायचं त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात असं नको झालं पाहिजे की डाव हेल्याला द्यायचा होता आणि तो पखालाला दिला जाईल, असं न होता तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून याच्यावरती थोडं संशोधन केलं पाहिजे की जेणेकरून ज्यांनी कोणी दिले नसतील ती नावं समोर आली पाहिजे. पण एक राष्ट्रवादीचा मुख्य प्रतोद या नात्याने मला आत्मविश्वास आणि पूर्ण खात्री आहे की त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे. परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या झालेल्या निर्णयामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आमदारांवरती आरोप केले जात आहेत, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद या नात्याने आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या कुलिंग एजंट असल्यामुळे मी आमचे नेते सुनील तटकरे साहेब आणि संजय खोडके आम्ही तिघं मिळून काउंटिंगच्या ठिकाणी उपस्थित होतो. उपस्थित असताना तिन्ही पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांनी ज्या काही सूचना, ते संजय